राहिला प्रश्न संजय राऊतचा, तर त्याला टीका केल्याशिवाय त्याचा त्याला जेवणच गोड जात नाही किंवा जेवण केल्या जात नाही, की त्यांनी त्याच्याकडे असलेले यांचे गुपित उघड करू नये म्हणून येणाऱ्या लोकसभेला संजय पांडे हा खासदारकीचा उमेदवार हा उठाबा गटाचा असणार. आझाद मैदानावर तुमचा दसरा मेळावा आहे आणि त्यावर आता गोंधळ सुरू आहे. तुम्ही 2 दिवस आधी 1 दिवस आधीच रावण दहन आठवून या तुमच्या मेळाव्यासाठी असं सांगितलं म्हणताय, काय सत्य आहे? दसरा मेळावा हा ठरल्याप्रमाणे आणि दरवर्षाप्रमाणे शिवाजी पार्कवर होणार होता, परंतु दोन गटामध्ये किंवा दोन शिवसैनिकांमध्ये आपसामध्ये भांडण नको म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आझाद मैदानाची निवड केलेली आहे. तुमच्या मार्फत जी काही बातमी आलेली की त्या ठिकाणी त्यांना 1 दिवस अगोदर रावण दहन करायला लावलंय, जर लावलं जरी असेल तरी शिंदे साहेबांनी त्यांच्याशी बोल चर्चा केल्यानंतरच निर्णय घेतला असेल. परंतु काही लोकांना आता आज मध्ये काँग्रेसवाल्याला सुद्धा आजकाल रावणाबद्दलचा रामाबद्दलचा आपुलकीचा लळा आज त्यांच्यातून दिसतोय आणि आम्ही याला विरोध करू. मला वाटतं रामाने त्यांना दिलेली ही सद्बुद्धी आहे. राहिला प्रश्न संजय राऊतचा, तर त्याला टीका केल्याशिवाय त्याचा त्याला जेवणच गोड जात नाही किंवा जेवण केल्या जात नाही. त्यांनी असं म्हणलंय की वाल्याचा वाल्मिकी आता नवीन रामायण लिहायला घेतो. ज्या ठिकाणी त्याने वाल्याची भूमिका बजावली असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर मग तुम्ही ती डायरेक्ट टीका ही शिवसेना प्रमुखावर करताय. शिवसेना प्रमुखाच्या तालमीत वाढलेले एकनाथ शिंदे त्या टायमाला जर तुम्हाला ते वाल्या कोळी वाटत असतील तर शिवसैनिक तुम्हाला माफ करणार नाही. आणि आजची जी काही तुमची जी काही उठाबा गटाची जे लोक आहेत त्या कोणत्या भूमिकेत हे सर्व जगाला माहित आहे. म्हणून रावणाचं दहन 1 दिवस अगोदर झालं काय 365 दिवस जरी झालं तरी त्यावर वादंग माजवण्याचं काही कारण नव्हतं, परंतु बुद्धिभ्रष्ट झालेल्या लोकांकडून असे स्टेटमेंट येणं अपेक्षित आहे. संजय पांडे नावाचा माजी पोलीस कमिशनर जो बेलवर बाहेर आलेला आहे, तो एका गुन्ह्यामध्ये त्याला अटक झाली होती, हायकोर्टाने की सुप्रीम कोर्टाने त्याला बेल दिली आणि बाहेर आलेला आहे. हाच संजय पांडे या सचिन वाजे प्रकरण असेल, दुसरा आणखीन तो प्रदीप शर्मा असेल, या गँग मधला हा एक गँगस्टर आहे. आणि ह्या सगळ्यांनी मिळून महाआघाडीच्या सरकारमध्ये जो काही गोंधळ घातलेला आहे तो अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. आणि तो मातोश्रीवर येऊन चर्चा 1.5 तास करतो याचा अर्थ त्याचे या सगळ्या गुन्हेगारी जगताशी असलेले संबंध, एक तर तो उघडकरांच्या मनस्थितीत असावा किंवा त्याला त्याच्या ऐवजी काही पाहिजे अशी सुद्धा तर माझी एक माहिती आहे. माझ्या त्याच्याही पुढे जाऊन मला जी काही माहिती मिळालेली आहे की त्यांनी त्याच्याकडे असलेले यांचे गुपित उघड करू नये म्हणून येणाऱ्या लोकसभेला संजय पांडे हा खासदारकीचा उमेदवार हा उठाबा गटाचा असणार. ही जी काही डिलिंग कालची 1.5 तासाची झालेली आहे ती अत्यंत गंभीर आहे. आणि माझी सरकारला सुद्धा विनंती असणार आहे की या संजय पांडेचे असलेले लागेबांधे याची आता चौकशी झाली पाहिजे. तुम्ही म्हणताय की त्यांच्यासोबत भेट सुरू आहे, ते एक पोलीस कमिशनर होते आणि अशा पद्धतीने एक पोलीस कमिशनर आणि आधीच्या राज्यकर्त्यांमध्ये डील होतात, मग आता आधीपासून करतो असले तर कशासाठी आला संजय पांडे? पोलीस कमिशनर असलेल्या माणसाबरोबर सचिन वाजे काम करत नव्हता का? सचिन वाजे हा डायरेक्ट सीपीसी भेटत नव्हता का? प्रदीप शर्माशी त्यांचे संबंध नव्हते का? हे सगळं स्पष्ट झालं पाहिजे ना. यांचे सर्व त्या जगताशी संबंध होते. आता जो ललित ड्रगमध्ये पकडला गेलेला आहे तो तर शहर प्रमुख होता. किती आश्चर्याची बाब आहे. इतरावर चिखलफेक करणं सोपं आहे, परंतु तुम्ही या सर्वांना पोहोचलेलं आहे तुमचे दुकानदारी चालवण्यासाठी. आता ते सर्व बाहेर येत आहे.
दादा भुसेवर आरोप केले, शंभूराज देसाईवर आरोप केले. मी त्याही वेळेला बोललोय, आजही बोलतो की त्या दादा भुसेंनी आणि शंभूराज देसाईने स्पष्टपणे सांगितलंय की कोणत्याही जेवढी मोठी चौकशी उच्च स्तरीय जी चौकशी समिती असेल त्यांच्याकडून चौकशी झाली पाहिजे. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. याचा अर्थ इतर लोक त्यात आरोपीने असा होत नाही म्हणून माझी अशी मागणी असणार आहे की या ललित सिंह बरोबर कोण कोण जोडले गेले होते याची चौकशी झाली पाहिजे. कारण की ललितने तोंडावर बुरखा असताना सुद्धा मला त्यांनी सांगितलंय की मला इथून पळवलं गेलं, मी पळालो नव्हतो. हे जे त्याचं स्टेटमेंट आहे अत्यंत महत्वाचं आहे. मग त्यांनी हे दोन नंबरचे धंदे करत असताना, ड्रग माफियाचे धंदे करत असताना कुणा कुणाला हप्ते पुरवलेत याचे सर्व पोलिसाकडे पुरावे असल्याची माहिती मला मिळाली आहे. म्हणून आता त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे असं माझं मत आहे. विदाउट हप्त्याचे कोणी हे धंदे करत नाही. दोन नंबरचा धंदा हा उघड रासरसपणे होत नाही. ते काही शोरूम नाहीये, ते काही एखादी फॅक्टरी नाहीये. तो असा व्यापार नाही की जो सर्व समोर केला जातो आणि जोपर्यंत त्याचे लागेबांधे असू शकत नाही तोपर्यंत तो धंदा करू शकत नाही हे सगळ्या सर्वसामान्य माणसाला माहित. हे लागेबांधे राजकीय, हे राजकीय असणार, पोलिसांच्या बरोबरचे सुद्धा असणार. या दोन्ही जोपर्यंत हे दोन्ही लोक इन्वॉल्व होत नाही तोपर्यंत कोणत्याही, मग तो अतिरेकी असो, ड्रग माफिया असो की सर्वसामान्य पाकिटमार असो, तो उघडपणे असं काम करू शकत नाही हे स्पष्ट मत आहे.